यवतमाळमध्ये अमोल मिटकर यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राष्ट्रवादी एसपी पक्षाची घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे. सध्या मिटकरी आहेत हे राष्ट्रवादीमध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं घोषणाबाजी केली आहे. अमोल मिटकरी विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. अमोल मिटकरी गद्दार म्हणून घोषणाबाजी करण्यात आली आहे. आज आम्ही इथे आमच्या पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान आणि ओबीसीचं जनसंवाद अभियानाची आज आमची मीटिंग होती, त्याचा आज आमचा शुभारंभ झाला. आमच्या असं लक्षात आलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या लाडक्या बहिणींना घरी गॅस नाही, इंधन नाही, पोराला नोकरी करून त्या थाटक्या लाडक्या बहिणींना संरक्षण न देणाऱ्या, शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या अमोल मिटकरी हे चांगले वक्ते असताना एकही स्टेटमेंट या अस्मितेसाठी केलं नाही, म्हणून आम्ही त्यांचा धिक्कार आणि या सगळ्या 50 खोके सरकारचं, मिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे ह्या घोषणा दिलेल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.